नमस्कार। सुंदर मी होणारच ह्या सिरीजमध्ये आम्ही थोडा वेळ घेतलेला आहे, जेणेकरून खरंच आम्हाला कशा पद्धतीने आपल्याला सुंदर करता येईल याचा थोडासा विचार केला आणि मग हा व्हिडिओ घेऊन आले आहोत। एक त्वचारोग तज्ज्ञ म्हणून केवळ त्वचा सतेज करणे हा माझा रोल आहे का? नाही। तर सौंदर्य म्हणजे काय हे परिपूर्णतेने आपण आज जाणून घेऊया आणि मग इथून ऑनलाईन स्वराज्य ह्या माध्यमातून मी तुमची सारथी सुंदर मी होणारच ह्या सिरीजमध्ये आपणाला पुढे घेऊन जाणार आहे। तर सौंदर्य म्हणजे काय हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडणं गरजेचे आहे। जे आपण टेलिव्हिजनमध्ये पाहतो किंवा जे आपण पिक्चरमध्ये पाहतो ते सौंदर्य आहे का? सौंदर्य म्हणजे हा एक प्रवास आहे, जीवन प्रवास। तर याच्यात सर्वप्रथम येते शरीराचे आरोग्य। तर शरीराचे आरोग्य आपल्याला छान ठेवायचे असेल तर नियमित व्यवस्थित आहार घेणे गरजेचे आहे, व्यवस्थित झोप घेणे गरजेचे आहे, व्यायाम करणे गरजेचे आहे। तर हे झाले शरीराचे अत्युत्तम आरोग्य। पुढे येते मनाचे आरोग्य। तर मन स्वच्छ असेल, सुंदर असेल, विचार छान असतील, बुद्धिमत्ता छान असेल तर नक्कीच प्रत्येक विचार हा पॉझिटिव्ह असतो आणि त्यामुळे आपल्या सर्व ग्रंथी ज्याला आपण म्हणतो हॉर्मोन सिस्टम हे खूप सुंदररित्या काम करायला लागतात। आणि तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक हॉर्मोन आपल्या शरीराचे आरोग्य, आपल्या सतेज चेहऱ्यामागचे गुपित असते। हसला चेहरा केव्हाही सुंदर दिसतो का? आनंदी समाधानी लोक केव्हाही छान दिसतात का? हा जर प्रश्न तुम्ही विचारला तर नक्कीच याचं उत्तर तुम्हाला मिळेल की जीवनात समाधानी आनंदी राहणारे लोक हे सदैव सतेज दिसतात। म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी इतकी छान असते की ते जेव्हा कुठेही येतात, कुठल्याही समारंभात येतात तर एक प्रकारचा आनंद घेऊन येतात। म्हणून शरीर छान ठेवा, मनाचे विचार छान ठेवा आणि एक त्वचारोग तज्ज्ञ म्हणून खूप सारे टिप्स मी त्वचेबद्दल देणार आहे। आणि हो, ह्या सर्व टप्प्यात ह्या प्रवासात सौंदर्याच्या सुंदर मी होणारच ह्या प्रवासात शेवटचा टप्पा येतो तो आत्म्याकडे वळण्याचा। आणि जेव्हा आपण आपल्या आत्म्यासोबत म्हणजे आपल्या दैवतासोबत सदैव एकनिष्ठ राहतो आणि प्रामाणिक जीवन जगतो तेव्हा हा सौंदर्याचा शेवटचा अत्युत्तम टप्पा असतो। त्यामुळं सौंदर्य हा एक ठिकाण नाही, हा एक सुंदर प्रवास आहे। आणि ह्या प्रवासात आपण वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सवर चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत। त्वचा असेल, मनाचे आरोग्य असेल, काय खावे, कसे झोपावे, काय विचार करावा, हे प्रत्येक विचारावर आपण विचार मंथन करून ह्या प्रवासाला निघायचे आहे। आणि ह्या प्रवासादरम्यान मी तुमची सारथी सदैव तुमच्यासोबत आहे। तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर नक्कीच मला तुम्ही मेसेज करा आणि मी तुमच्या सेवेला तत्पर राहणार आहे। येत्या 3 वर्षात मला 1 लाख लोकांना सुंदर बनवायचे आहे। तर आहात ना तुम्ही सर्व माझ्यासोबत? तर सुंदर मी होणारच। नमस्कार।
सर्वे जना सुखिनो भवन्तु।